नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर अधिकारी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझं नाव मेघा नारायण ढोले. आत्ताच्या राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदारपदी निवड झाली. या यशाचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना मी देऊ इच्छिते. त्यांची मी यासाठी खूप जास्त आभारी आहे की त्यांना सगळं मला देता येणं शक्य असून सुद्धा जमिनीवर पाय ठेवून कसं जगावं हे त्यांनी मला शिकवलं. ह्यासाठी मी त्यांची जास्त आभारी आहे. मला माझे मित्रमैत्रिणी मार्गदर्शक यांचा खूप सपोर्ट लाभला आणि त्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. तसेच ह्या महत्त्वाचं नमूद करावं असं वाटतं की आपले जे सिनियर्स आपल्या पुढे परीक्षा देत असतात, पुढे पास होत असतात, त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरतं. कारण की त्यांना जे काही अडचणी आल्या त्या आपण दूर करून आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे त्यांचं ह्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. मी राहणार मुक्काम पोस्ट पोफळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी इथून आहे आणि माझं गाव तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा इथं आहे. माझं माध्यमिक शिक्षण हे सांगे हायस्कूल तालुका पाटण जिल्हा सातारा इथं झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून झालं. 2012 मी बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर पदवीच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असताना एक इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामधलं मर्यादित नोकरीची जाणीव झाली. कुटुंबीय आणि आई वडील ह्या सगळ्यांच्यामुळं स्पर्धा परीक्षा क्षेत्राची माहिती होती. मग डिसेंबर 2012 अभ्यास करायला सुरुवात केली. हा अभ्यास करताना पहिल्यांदा थोडंसं आपल्याला जो ठामपणा वाटतो की आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता जाणवते की अरे एवढी मोठी परीक्षा आहे, आपण पास होऊ शकू की नको हे दडपण थोडंसं वाटतं. तर ह्याबद्दल मी सांगू इच्छिते की तुम्ही कोणतंही दडपण न घेता परीक्षा द्या. आत्मविश्वास ही खरीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि एखादं यश मिळवण्यासाठी जी तुमची तळमळ आहे आणि त्या फेजमध्ये असताना जी अस्वस्थता आहे तीच आपल्याला यश मिळवून देते. 2013 परीक्षेमध्ये मी प्री मेन्स इंटरव्ह्यू असे तिन्ही टप्पे पूर्ण केले पण फायनल सिलेक्शन झालं नाही. त्या दरम्यानच्या काळात माझी मंत्रालय सहाय्यक म्हणून निवड झाली. मी सध्या गृह विभागात मंत्रालयात सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. तिथेही माझ्या सहकाऱ्यांनी मला अभ्यासासाठी सपोर्ट केलं. कधी सुट्ट्यांची कमतरता लागली तर त्या दिल्या. तर ह्याच्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. आणि 2014 या दरम्यान यशदा येथील आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र इथं UPSCचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. UPSCच्या 2 मेन्स दिल्या पण त्यामध्ये यश मिळालं नाही. 2014 राज्यसेवेतून देखील यशानं हुलकावणी दिली. 2015 पुन्हा हे टप्पे पूर्ण करून आता तहसीलदारपदी सिलेक्शन झालं. सगळं एवढं झाल्यानंतर एवढंच वाटतं की आपण प्रयत्न केलं ह्याचं चीज झालं हे चांगलं वाटतं. माझ्या यशामध्ये माझे आई वडील कुटुंबीय ह्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. विशेषतः माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप जास्त प्रभाव आहे. त्यांच्यामुळेच स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र विचार करण्याची जी ॲबिलिटी आहे ती निर्माण झाली. त्यामुळे मी त्यांची सदैव ऋणी राहीन. आत्ता जो इतका सगळा प्रवास झाला ह्यामधून काही शिकायला मिळालं. मी पण आपल्यापैकीच एक आहे तर ह्यामध्ये शिकायला मिळालेल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडतील. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अपयश किती वेळा आलं तरीसुद्धा खचून जाऊ नका. तुमची यश मिळवण्यासाठीची जी तीव्र इच्छाशक्ती आहे तीच तुम्हाला यशापर्यंत पोहोचू शकते. आणि तुम्ही जेव्हा 100% तुमचं हार्डवर्क देता तेव्हा मात्र तुम्हाला नशिबाची साथ मिळते आणि तुम्हाला यशापर्यंतचा मार्ग मोकळा होतो. अपयश आल्यानंतर आपलं काय चुकलं ह्याच्यावर ॲनालिसिस करण्यावर जास्त भर द्या आणि आपल्या चुका योग्य वेळेत सुधारा. चुका सुधाराल पण वेळ गेल्यावर सुधारू नका, वेळेतच सुधारा. आणखीन आत्ता प्रीलियमची एक्झाम झालेली आहे. भरपूर लोकांनी स्कोर चेक केलेले आहेत. आत्ता माझा असा स्कोर आहे, तसा स्कोर आहे, मग प्रीलियम निघेल की नाही, मेन्सला क्वालिफाय होऊ की नाही, जागा वाढतील की नाही ह्या विचार करण्यामध्ये तुम्ही अजिबात मौल्यवान वेळ वाया घालवू नका. कारण की आपण मोस्टली आता गेल्या 3 ट्रेंड आहे की दरवर्षी जागा वाढत आहेत काही ह्याने, तर मग नक्की आपण पास होऊ. हेच तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन परीक्षेकडे बघा आणि
नोकरी पास झालो किंवा फेल झालो अभ्यास तर करत राहायचाच आहे, मग त्याच्यामुळं हा विचार करू नका प्री पास होऊ की नाही होऊ, कारण ऐनवेळी आपण चुकून प्री पास होतो आणि जो इतका आपण विचार करण्यात वेळ घालवलेला असतो तो म्हणजे ती संधी हुकते त्यामुळे. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे की प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे परीक्षेसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये यश अपयश हे म्हणजे हे एक प्रोसेसचा भाग आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी आज ह्या वर्षी तयारी केली. आपण ज बघतोय की प्रत्येकाचं म्हणजे काहीतरी हर्डल्स येतात, काही अडचणी येतात, प्रत्येक वेळेला आपल्याला पाहिजे तशी परिस्थिती नसते, काही वेळेला कौटुंबिक काही अडचणी असतात, काही वेळेला आपलीच तब्येत बरी नसते. तर जसा वेळ मिळेल त्याकडे पॉझिटिव्हली बघा. विशेषतः मी मुलींना हे सांगू इच्छिते, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना हे सांगू इच्छिते, कारण आत्ता तुम्ही बघितलं तर भरपूर यू पी एस सी असू दे किंवा एम पी एस सी असू दे त्यामध्ये फायनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन झालेल्यांमध्ये सगळ्यात जास्त लोक हे वर्किंगच असतात, कारण की त्यांना माहीत असतं मला मिळालेला एक दिवस हा किती मौल्यवान आहे, त्या वेळेचं चीज करण्याचं हे त्यांच्याकडे असतं. त्यामुळे तुम्ही अशी भीती बाळगू नका की मी हे काम करत करते किंवा मला कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे की इंटरव्ह्यूला कमी लेखू नका, कारण की इंटरव्ह्यूमुळे तुम्ही मेरिट लिस्टमध्ये बघितलं असेल खूप चढ उतार होतात, एका मार्कांच्या वर सगळं गणित येऊन थांबतं. तर ह्यामुळे इंटरव्ह्यूचा जास्त अभ्यास करण्यावर भर द्या. एक महत्त्वाचं आणि पुन्हा पुन्हा नमूद करावीशी वाटणारी गोष्ट हीच आहे की अपयश आलं तर खचून जाऊ नका आणि आपल्या सर्व्हिसमध्ये येण्याचा हेतू क्लिअर ठेवा. मला का सर्व्हिसमध्ये यायचं आहे ह्याचं जर तुमचे उद्देश स्पष्ट असतील ना तर तुम्हाला कधी असं वाटणार नाही की थकवा येणार नाही अपयश आलं तरीसुद्धा. तुम्ही त्याच उत्साहानं परत परत कार्यरत राहाल आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कराल. एक विन्स्टन चर्चिलचं वाक्य आहे की सक्सेस इज नॉट फायनल अँड फेल्युअर इज नॉट फेटल बट इट इज द करेज टू कंटिन्यू दॅट काउंट्स. म्हणून तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहा आणि तेच तुम्हाला यशाकडे नेतील. सगळ्यात मनोगताचा वेळ खूप कमी आहे त्यामुळे पटकन आवरण्याकडे मी घेते. मनोगताचा शेवट करताना मी एवढंच सांगेन की आपण कुठेतरी कमी पडू हा न्यूनगंड अजिबात बाळगू नका, कारण की आपल्याला स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरावंसं वाटणं हीच तुमच्यामधली खूप मोठी ॲबिलिटी आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आपण ह्या परीक्षा द्याव्यात, कारण की मला माहिती आहे भरपूर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल ह्यानंतर प्रोफेशनल बॅकग्राऊंड प्रोफेशनल आपण एक रिस्क न घेता एक रुळलेली वाट निवडायचा आपण असा प्रयत्न करतो. तर जेव्हा तुम्ही ह्या रुळलेल्या वाटा न निवडता दुसऱ्या वाटा निवडता तेव्हाच तुम्ही तुमच्यातली ॲबिलिटी सिद्ध केलेली असते. त्यामुळे प्रयत्न कधीच सोडू नका. आपल्या सगळ्यांना परत एक वार हेच सांगते की कधीच खचून जाऊ नका आणि खचून गेलाच तर आपल्या आजूबाजूला आपले कुटुंबीय आपले मार्गदर्शक हे खूप मोलाची भूमिका बजावत असतात. माझ्याही यशामध्ये अशा सगळ्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली आहे आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. जे निवड झालेले सगळे अधिकारी भावी अधिकारी अधिकारी आहेत आता त्यांचं अभिनंदन करते आणि आत्ता जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नांना ईश्वर लवकरात लवकर यश देव अशी मी प्रार्थना करते. आणि मला युनिक अकॅडमीने इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते आणि यशस्वितांचे सत्कार हे असंच केल्यामुळे जे आपल्याला त्यातून मिळणारी प्रेरणा ही खूप महत्त्वाची आहे, कारण मी सुद्धा गेले 2 वर्ष जे पूर्ण युनिकचे कार्यक्रम होत होते त्या प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड करत होते त्याबद्दल युनिकचं खरंच मनापासून आभार. धन्यवाद.